जाऊया तिसऱ्या सामन्याकडे. एकंदरीत पहिल्या चेंडूवर बैठक स्ट्रोक बघायला मिळाला, जिथे चेंडू मात्र आपण पाहतोय मिड विकेट आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध खेळला. जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ स्वीकारत धावसंख्या जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं दोन मिळवल्या. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज, तीन रन्स मात्र पळून काढल्या जातात. येस ऑल राईट, आपण पाहू शकाल. दोन चेंडू आणि चार धावा धावफलकारी लागल्या जात आहेत. यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, ते म्हणजे आता पहिलं आणि जिथे चेंडूंचा खेळ झालाय तीन चेंडू आणि चार धावा. सूर्या प्रीमियर लीग 2024 अगदी मात्र मानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आजचा दिवस असेल तो म्हणजेच तिसरा. एकंदरीत तिसऱ्या दिवसाचा खेळ आपण अनुभवतोय. तिसऱ्या दिवसात भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. एकंदरीत पहिला सामना खूप चांगल्या धावांचा ओघ चामुंडा दुपटण या संघाचा पाहायला मिळाला. तर आदिवासी वादळ या कोकणेरनं फक्त 51 धावा ठेवल्या, परंतु गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ राहिली आणि खऱ्या अर्थानं मात्र हा सामना जिंकवून दाखवला. खऱ्या अर्थानं तुमची कन्सिस्टिव्हिटी सातत्य दोन्ही डिपार्टमेंटमध्ये असणं गरजेची भूमिका जी मात्र आदिवासी वादळ कोकणेर या संघाने मात्र दाखवून दिली. चांगलं क्रिकेट, एक देखणं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळीच आपण पाहतोय अगदी डाऊन टू ग्राउंड करण्याचा प्रयत्न मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून देखील सिंगल मिळतंय. आता चेंडू झाले चार आणि धावसंख्या फलकावरती लागल्या जातात, त्या म्हणजेच पाच. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. येणाऱ्या काळात एका बाजूला साई आणि एका बाजूला सोयल ही मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये जे एस आर स्पोर्ट्स मनोर यांच्या माध्यमातून मात्र कार्यरत आहेत. अतिशय चांगलं उत्तम दर्जेचं स्पोर्ट्स शॉप आपल्याला मनोर विभागात पाहायला मिळतं, ज्यांच्या माध्यमातून मालिका वीर साठी मात्र बॅट आहे. यावेळी हा फटका चांगला, क्षेत्ररक्षक खाली, परंतु फक्त दर्शक म्हणून त्या चेंडूकडे बघत राहतील. पंचात जे सिग्नल येतात की येस ऑल राईट, आलाय दर्जेदार षटकार सहा. तर या सहा धावांनी मात्र आपण पाहतोय धावफलक पुढे सरकलं, ते म्हणजेच आता सहानं अर्थात 11 धावा. पाच चेंडूंचा खेळ देखील पूर्ण होतोय. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा होतील तयार अगदी शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. साईनं मात्र खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग, प्रभावी बॅटिंग केली. भरपूर काळावेळी चेंडू पोहोचतोय, जिथे मात्र आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटला. आणि मात्र झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या पुन्हा एकदा दोन परिपूर्ण केल्या जातील. या धावसंख्या दोनच्या आकारानं धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बॅटिंग करणारा संघ जे एस आर स्पोर्ट्स बिनबाद 13. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला आणि या धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते, ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात आणखीन पाच षटकांचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगली सुरुवात बॅटिंग करणारा संघ सोयाल आणि एका बाजूला साई हे मात्र दोन खेळाडू पाहायला मिळतात. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय, दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर, त्यानंतर दुसरं षटक तीन खेळाडू सर्कलच्या बाहेर, अशी मात्र परिपूर्ण चांगली आखणी पाहायला मिळते. चेंडू भरपूर काळावेळ क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेट सपतन. गुड जज अँड गुड कॅच सोयालच्या खेळाला मात्र पूर्ण विराम गॉन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर संकेत हे मात्र दाखल होत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर संकेतला आपण पाहू शकाल. यावेळेस पहिला चेंडूचा आस्वाद मात्र घेत असताना दुसऱ्या धाव्याचा इथे पण पहिल्याच धाव्याच्या प्रयत्नात बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु स्वेअर फेकी आली. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या क्षणाला इथे मात्र आपण पाहू शकाल पंच दर्शवतील की इथून या धावसंख्या 6 मिळाल्या. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅकअप देखील चांगला असायला हवा होता, परंतु तो मिळाला नाही. इथे षटकार मात्र पाहायला मिळाला. बघा, दोन धावा पळून आणि या अगदीच मात्र चांगली साथ मिळाली ती म्हणजेच फलंदाजांना या षटरक्षकाची, कारण ओव्हर थ्रो स्वेअर फेकी आली. आणि मात्र आपण पाहू शकाल दोन मात्र पळून काढल्या गेल्या असं पंचांनी दर्शवलं. आणि आपण पाहू शकाल 6 धावा इथे अर्चित झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 19 या धावसंख्येवरती. शेवटचा विकेट जर आपण पाहिला तर लास्ट आउट अर्थात सोयाल याला मात्र बाद होताना पाहायला गेलं. सूर्या प्रीमियर लीग 20-24 थरार आहे. अगदी सुंदर रीतीचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित, चांगली गोलंदाजी मात्र त्याची होती, परंतु स्वेअर फेकी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर त्याला निश्चित स्वरूपात इथून धावसंख्या मोजाव्या लागल्या, त्या म्हणजे 4. यावेळी हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून करण्याचा प्रयत्न. फटका चांगला खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेस करतात, परंतु चेंडू थांबणं पुष्कळ कठीण. आउटफील्ड अगदी तेज थरार फास्ट, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार चौकार. ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. यावेळीस आपण पाहतोय हा चेंडू अगदी चांगला, फुटवर्क मात्र काम करू दिलं नाही यावेळेस गोलंदाजाचं आणि तदनंतर फलंदाजाचं. तदनंतर गोलंदाज मात्र वरचट राहिला. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र चालू होतोय आणि या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती 23 या धावसंख्येवरती. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस हा देखील फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. या षटकात धावांचा मात्र इथे ओघ वाढला. आतापर्यंत 5 चेंडू आणि 14 धावा इथे मात्र खर्च झाल्या गोलंदाजाकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 आणि एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 रुपयाचं षटक चालू आहे, जिथे मात्र भरपूर आस्वाद घेणं गरजेची भूमिका. आपण पाहू शकाल फिल्डिंग करणारा संघ सज्जनपाडा, या संघाचे टी शर्ट स्पॉन्सर अजय भास्कर पाटील साहेब, प्रभारी सरपंच साहेब म्हणून पाहिलं जातं. पंचाने मात्र हा चेंडू अगदी अर्धा हात हवेत उचललाय, म्हणजेच नो चेंडू असेल. नो प्लस 1 धावसंख्या 29 येणाऱ्या काळात बघा फ्री हिट. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल बघा नीट करणे येतोय फ्री हिट. 2007 अंमलात आणला गेला क्रिकेटच्या पटलावरती हा फ्री हिटचा नियम. तदनंतर तुम्ही कसेही बाद व्हा, फक्त धावचित होऊ नका. ज्या अनुषंगाने मात्र तुम्हाला बाद घोषित केले जाणार नाही. आपण पाहू शकाल आता फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू गगनाला गवसणी घालतोय आणि निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार षटकार. आहे से पुरी तुझे टकदार, तुझे मागून मी हिंड तू भार, पाहून तुल मी हो तू यगार, तू सांग तसा मी बदलना. सागाची पानाचे दोन तुकड, दिने तू सात ते तिकड, सागाची पानाचे दोन तुकड, दिने तू सात ते तिकड. हे पुशीचं वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 20-24 थरार आणि अगदी तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार, ते म्हणजेच अर्थात प्रथमेशला आपण पाहतोय जे मात्र दाखल झालेत. पहिलं षटक ज्याने आताळलं जिथे 13 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत आता दुसरं षटक वैयक्तिक संघासाठी तिसरं. 6-6 षटकांचं एक मोठं क्रिकेट आज आपण पाहतोय. भरपूर चांगलं क्रिकेट खेळण्याची हीच ती संधी. यावेळेस आपण पाहतोय या उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन हात समांतर होत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकने पुढे सरकत आहे. धावा जाऊन तपासून पाहिल्या तर 36 वरती जाऊन पोहोचत आहेत.
आजच्या दिवसातला आपण पाहतोय हा सामना क्रमांक 3, एका बाजूला युवा किंग सज्जन बाळा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे जे एस आर स्पोर्ट्स मनोर यांच्यातलं मात्र हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. दोन सामने मात्र आजच्या दिवसात कंप्लीट झाले, जिथे पहिल्या मॅचमध्ये चामुंडा डुकटण या संघाने मात्र विजयाचा शंकरनाथ फुंकला, दुसऱ्या मॅचमध्ये आदिवासी वादळ कोकणेर या संघाने मात्र आपण पाहतोय या विजयाचा मोह इथे मात्र त्यांना मिळाला. येणाऱ्या काळात आपण पाहतोय तिसऱ्या सामन्यामध्ये कोण ठरेल, विजय श्री कोणाच्या नावावर राहील. चेंडू मात्र फाईन लेगला, शॉर्ट मधून क्षेत्ररक्षण झालं, सिंगल देखील पूर्ण होते. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे आतापर्यंत 37 धावा ह्या धावफलकावरती आहेत. सूर्या प्रीमियर लीग 2024 अतिशय सुंदर आयोजन नियोजन देखणं आयोजन नियोजन आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर चहाडे क्रीडा संकुलचं हे मैदान अतिशय भरपूर फास्ट अशी याची आउटफील्ड आहे, जिथे मात्र मिस टाईम स्ट्रोक जरी आपण पाहतो एज घेऊन शॉट थर्ड मॅन पॉईंटमध्ये जर निघून गेला तर मात्र तो थांबणं भरपूर कठीण असतं. अतिशय चांगलं मैदानाची मात्र देखील जोपासना होते आणि जवळपास या पंचकृषीमधलं एक सुंदर मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. पंचांकडे लाऊड अपील, पंच नॉट इंटरेस्टेड. चेंडू येतोय डॉट, एका बाजूला साई जो मात्र 5 चेंडू मागे 15 खेळतोय तर एका बाजूला आपण पाहतोय संकेत 6 चेंडू आणि 16 खेळतोय. भागीदारी खूप महत्वाची भूमिका तुमच्यातलं मात्र आपण पाहतोय कॉन्ट्रीब्युशन दोघांमधलं खूप महत्वाची भूमिका. कुठलाही एकटा खेळाडू हा मात्र सामन्याला विजयाचा शिखरापर्यंत पोहोचू शकत नाही, तुमच्यातलं मात्र पार्टनरशिप ही भूमिका खूप महत्वाची आहे. गोलंदाज तयार, तिसरा चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट, पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं अगदी मात्र आपण पाहतोय प्रथमेचं स्वागत. दुसऱ्या षटकात देखील दर्जेदार केलं जात आहे, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे, षटकार. रिम झिम सरी तरी मिलाया तुला मियालू, पोरी वाट तू हेर जस माझी आपल्या जुन्या जाग्यावर येऊ. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 43 या धावसंख्येवरती अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला जे एस आर स्पोर्ट्स, अतिशय सुंदर बॅटिंग. साई यांची मात्र 21 धावांची वादळी इनिंग, यावेळी चेंडू मात्र फाईन लेगला जिथे मात्र क्षेत्ररक्षण झालं आणि या दोन फलंदाज संकेत आणि साई हे मात्र एकाच रुळावर होते, परंतु बॅकअपला कोणी खेळाडू नव्हता स्टम्प्सवरती, जिथे मात्र अगदी पुन्हा रिटर्न पाठवलं साई यांनी संकेत यांना आणि इथे मात्र सेफ झोनमध्ये पोहोचतायत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज होतील तयार, मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साई, अतिशय चांगली बॅटिंग, 7 बॉल आणि 21 धावांचं मात्र योगदान ज्यांचं राहिलं या मॅच करिता. सुपर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता जिथे अगदी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंडचा फटका खेळला. क्रिकेटच्या मैदानात कोणीच पोहोचू शकत नसतं, तिथे मात्र हा फटका खेळला अगदी गोलंदाजाच्या वरून ओव्हर टू हेड बॉलर, चेंडू निघून गेला सरळ सीमा पलीकडे, आलाय दर्जेदार चौकार. या 4 धाव्याने मात्र धावफलक पुढे पोहोचलं 47, अगदी शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा होणारा सामना आदिवासी वादळ कोकणेर विरुद्ध चामुंडा डुकटण. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहायचं आहे, आपली प्लेइंग 11 ची लिस्ट फिलअप करण्यासाठी देखील रेडी राहायचं आहे. कर्णधार प्रतिनिधी, 5 षटकांचा खेळ संपला की रिपोर्टिंग करा कॉमेंट स्टुडिओला, जाऊया मॅचकडे. यावेळी चेंडू डाव्या अष्टीच्या खूपच बाहेर, पंच अक्षय नाईक वळतायत आणि दर्शवतात की यस ऑल राईट, हा बॉल वाईट आहे. जिथून 48 धावा धावफलकावरती या स्पर्धेमध्ये 87 धावा देखील बघायला मिळाल्या, आजच्या दिवसात 100 देखील पार पाहायला मिळेल का, कारण खऱ्या अर्थानं आज पहिल्याच सामन्यामध्ये धावांचा ओघ वाढला. 87 धावा चामुंडा डुकटण या संघाच्या माध्यमातून राहिला आणि या मॅचमध्ये देखील तब्बल तिसऱ्या षटकात 85 जवळ पोहोचलाय बॅटिंग करणारा संघ अर्थात जे एस आर स्पोर्ट्स. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला मात्र फक्त दिशा दिलाय, सिंगल परिपूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ देखील संपतोय, 3 षटकांच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 18 चेंडूंचा खेळ सांगण्यासाठी घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला, यस डीजे. इति पाहू तुझी वाट हलू हलू प्यार आट, साधना
तरी गजून थँक्यू सो मच वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय माझ्याकडे जाऊया जिथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 49. यावेळीचा चेंडू चांगला हाताळलाय रोहित याचं मात्र आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक. थोडंसं कॉस्टली राहिला पहिल्या षटकात 22 धावांचं षटक खच्चीकरण झालं परंतु पुन्हा एकदा इथे मनोबल तुम्हाला सेट करावं लागेल. तुम्हाला मात्र चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. गोलंदाज होत्यात तयार गोलंदाजी मार्कवर अर्थात साहिल. यावेळी सा चेंडू देखील चांगला हाताळलाय. पंचांचे हात बंदिस्त आहेत कारण चेंडूची लाईन ऑर लेंथ अतिशय चांगली आपल्याला बघायला मिळाली. सलगचा आपण पाहतोय दुसरा चेंडू डॉट येतोय. प्रत्येक डॉट चेंडू अगदी महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 49. तिसरा चेंडू षटक क्रमांक 4 खेळ चालू झालाय. यावेळेस आपण पाहतोय उडवलाय चेंडूला शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत जिथून मात्र खडतर प्रवास त्यांचा देखील राहिला. अगदी जर आपण पाहिलं तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी देखील आली. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर तिसऱ्या चेंडूवरती 51 धावा तब्बल पूर्ण होत्यात. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावांचा ओघ वाढलाय, धावांचा वेग वाढलाय. जिथे दोन फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच 12 बॉल 28 साई तर संख्येत 6 बॉल आणि 16 धावा. दोन्ही फलंदाज अतिशय चांगल्या जोमानं फलंदाजी करतायत. हा चेंडू देखील चांगला आलाय. पहिल्या षटकात धावा मी खर्च केल्या असतील परंतु दुसऱ्या षटकात मी एक कंजूस गोलंदाज आहे का म्हणून मी संघात 2 षटकं हाताळतोय. त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये मांडत असताना आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच रोहित. अगदी चेंडूंचा खेळ फेकला या षटकात. 4 येणारा 5वा चेंडू. हा चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा चांगल्या रीतीनं हाताळत आहेत. चांगली गोलंदाजी, नियंत्रण मात्र आहे या गोलंदाजीमध्ये गोलंदाजाकडे आणि हे खूप महत्वाची भूमिका राहिली. आता चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 5. चौथ्या षटकाचा खेळ जिथे चालू झालाय. पुढचा होणारा मॅच आदिवासी वादळ कोकणेर आणि चामुंडा डुकटण या दोन कर्णधारांना मात्र मी विनंती करीन की प्लीज रेडी राहायचं आहे. हा चेंडू देखील डॉट येतो. एकदा या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे ज्याने मात्र पहिल्या षटकात तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या परंतु पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं की सुरुवातीचा काळ माझा कठीण होता, मी खराब नव्हतो. ज्या अनुषंगाने आता त्याने कमबॅक केला आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. आता 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 51. येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. चार षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 51 आणि 1 गडी बाद अशी स्थिती. मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकाला प्रारंभ जिथे गोलंदाजी मार्कवर आकाशला आपण पाहू शकाल. आकाशच्या पहिल्या चेंडूवर चांगला फटका खेळला जिथे जर आपण पाहिलं तर चेंडूला डीप पॉईंटमध्ये खेळलं. क्षेत्ररक्षक मात्र आहेत आणि बघता बघता 3 धावा मात्र पूर्ण झाल्या. या धावसंख्या 3 आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच आत्ता 54-54 या धावसंख्येवरती. युवा किंग सज्जन बाळा वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर आपण पाहू शकाल थोडस आता डोकेदुखी राहिली परंतु जर आपण पाहिलं तर यावेळी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा फटका चांगला खेळलाय. पंचांचे मात्र सिग्नल येतात की चौकार आला. या धावसंख्या मात्र 4 मात्र स्कोरकार्ड पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्ता फलकावरती 58-58 धावा. तब्बल या स्पर्धेचे 170 चौकार पूर्ण झाले आणि 2 षटकार जर आले तर 100 षटकार देखील पूर्ण होतील. अतिशय सुंदर रीतीने मात्र आपण पाहतोय तिसऱ्या दिवसाचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. युवा किंग सज्जन बाडा इथे मात्र क्षेत्ररक्षण करतायत तर JSR स्पोर्ट्स हा संघ जर आपण पाहिला तर बॅटिंग करत असताना साई आणि संकेत यांनी मात्र अतिशय चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 8. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश तयार.
एक चांगला चेंडू मात्र पुन्हा एकदा हाताळला. वेग जास्त आहे, बन्नाट वेगाचा एक चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. चहाडे संकुलचं हे मैदान, अगदी मैदानाच्या चहूबाजूला हिरवळ आपल्याला पाहायला मिळतंय. आज झाडे लावा आणि झाडे जगवा ही भूमिका खूप महत्वाची आहे. फक्त झाडे लावतो परंतु त्या झाडांकडे पुन्हा एकदा वळून कधी बघत नाही, तर झाडे लावून त्यांचं संवर्धन करणं देखील हे आपलं कर्तव्य आहे. परंतु आज हे चहाडेचं मैदान जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुंदर असं मात्र हे मैदान पाहायला मिळतं. अगदी मैदानाच्या चहूबाजूला हिरवळ आणि त्याच हिरवळीमध्ये ठोठावलेला हा षटकार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे साई इज ऑन फायर. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक खेळणारा खेळाडू ठरेल का? आत्तापर्यंत जर आपण साईचा विचार केला तर बॅटिंग करतोय 38 धावेंवरती. आणखीन येणारे चेंडू जर आपण पाहिले तर तब्बल 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फलंदाज साई तयार. हा फटका देखील चांगला खेळला, जिथून मात्र एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. डीप मधून मात्र फेकी येत आहे, फेकी येईल. तद्वरती जर आपण पाहिले तर धावसंख्या 2 पूर्ण झाल्या आणि साई मात्र जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 40 वरती, तर संघ JSR स्पोर्ट जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 66 या धावसंख्येवरती. एकंदरीत येणारा चेंडू एक आणखीन महत्वाचा आहे. पुढचा होणारा सामना आदिवासी वादळ कोकणेर विरुद्ध चामुंडा डुकटण. या दोन कर्णधारांना विनंती करीन की टॉससाठी रेडी राहायचं आहे. अगदी पुढचा सामना आपला पुढचा सामना असेल. यावेळी हा फटका खेळायचा होता कुठेतरी ऑन साईडला, परंतु चेंडू अप ड्राईव्ह मध्ये गेला, शॉर्ट पॉईंट गलीमध्ये क्षेत्ररक्षण झालं. इथे दुसरीच्या प्रयत्नात एका रुळावर 2 गाड्या आणि विकेटचं पतन, फलंदाज संकेत. संकेत याला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. गॉन धावा धावफलकावरती आहेत. अगदी जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असेल. आजच्या दिवसातला जर आपण पाहिला तर तिसरा सामना, वेळेचा विचार जर आपण पाहतोय तर आता ऑलमोस्ट 1 वाजत आला. या वेळेस काय फटका खेळला, अगदी मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. 6 धावा, SPL चा षटकार 6. दिसायला चेन्नई रातीला झोप नाही, कशी ही अदा तुझी पुरी सांग ना. यस, मॅच बॉल मात्र पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅच कडे जिथे धावसंख्या 73 लागली जात आहे. आजच्या दिवसात आपण 87 धावा देखील पाहिल्या, परंतु इथे आकाश येतोय आणि अगदी पहिल्या चेंडूवर आकाश याने मात्र शंखनाद फुंकलाय. यावेळेस दुसरा चेंडू देखील मोठा फटका खेळायचा होता. एका बाजूला 20 बॉल आणि 41 वरती साई खेळतायत, परंतु धावसंख्या 73 JSR स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून लगावल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणखी येणारे 4 चेंडू अगदी महत्वपूर्ण. आदिवासी वादळ कोकणेर आणि चामुंडा डुकटण दोन्ही संघ मात्र 1-1 सामना जिंकलेले आहेत आणि आता मात्र त्यांचा दुसरा सामना असेल. जाऊया मॅचकडे. इथे मात्र फटका चांगला खेळलाय, जिथून आपण पाहू शकाल 2 धावा मिळतील. आणि 2 धावा मिळतात असताना मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण देखील झालं, म्हणजेच 2-4 कन्वर्ट केलं. चांगली बॅटिंग, धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 पुढे सरकत आहे. अगदी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे 100 षटकार देखील पूर्ण झालेले आहेत. या षटकातला जो पहिला षटकार आला रूपचंद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, थोडीशी गोलंदाजी खर्चिक होते, कारण 3 बॉलमध्ये ज्यांनी 10 धावा खर्च केल्या. 77 लागले जात आहेत आजच्या दिवसात. 87 या धावा सर्वाधिक राहिल्या. या स्पर्धेचा उच्चांक राहिला 47. यावेळेस पाहूया 77 वरती पोहोचलाय संघ. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू मात्र सिंगल मध्ये कन्वर्ट होतोय. दुसरीचा प्रयत्न असेल का?
आणि एकंदरीत आपण पाहू शकाल दुसरीच्या प्रयत्नात तब्बल बघता बघता दोन डावा पूर्ण झाल्या, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 79 या धावसंख्यावरती आणि येणाऱ्या दोन चेंडूंचा खेळ बाकी. एका बाजूला आकाश, एका बाजूला साई. या षटकात साई याला मात्र एकही चेंडू खेळण्याचा मान मिळाला नाही, कारण आपण पाहू शकाल आकाश यानं चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. अगदी येता पावली पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर चौकार, आता दुहेरी धाव म्हणजेच 12 धावा ज्यांच्या माध्यमातून जमल्या गेल्या येणाऱ्या चार चेंडूं मागे. बोलून दास तयार, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, चेंडू मात्र येतोय डॉट, धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 79 या धावसंख्येवरती. आदिवासी वादळ कोकणेर आणि चामुंडा डुकटण दोन कर्णधारांना विनंती करतोय की टॉससाठी रेडी राहायचं आहे. चला लगेचच आपण तो टॉस करणार आहोत. आदिवासी वादळ कोकणेर आणि चामुंडा डुकटण आजच्या दिवसातला चौथा सामना. मी विनंती करतोय की प्लीज त्या सामन्याच्या टॉससाठी रेडी राहायचा. या वयचा फटका अगदी शेवटच्या क्षणाला, बॅट आणि बॉलचं टायमिंग चांगलं झालं, चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. 85 आणि 86 धावांचं टार्गेट, पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. तत्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे दोन संघ एकमेकांसमोर उभे असतील. एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर तर दुसऱ्या बाजूला चामुंडा डुकटण या टॉससाठी. चिमचिम पाऊस पडतय भारी, पोरी फिरायला चल मजे हारी, पोरी दिसायला जशी तू परी, बस गाडीवर माझी मंघारी, जवर दबोस दाखवीन तुला, माझी हिरोईन बनना तू, तुझा हिरो मी पालघरवाला, माझी हिरोईन बनना तू, तुझा हिरो मी पालघरवाला. आदिवासी वादळ कोकणेर आणि चामुंडा डुकटण या दोन कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज टॉससाठी यायचं आहे. यापुढे दोनारा सामना आपला असणार आहे तर प्लीज टॉससाठी या. प्रकाशजी बेडगा साहेब आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. अगदी आजच्या दिवसातला हा चौथा सामना असेल. प्रकाशजी बेडगा साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, कृषी अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तब्बल 2000 रुपयाच आर्थिक सहाय्य आलं आणि क्रिकेटचे दर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाशजी बेडगा साहेब आहेत, अगदी त्यांचा मात्र वेलकम. कृषी अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत, अर्थातच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत या टॉससाठी. या आजच्या दिवसातला चौथा सामना. यस, कॉईन येईल आणि एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर, एका बाजूला योगेशजी धडपी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी, आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, टॉस केला जातोय वेडग्या साहेबांच्या माध्यमातून. इथून मात्र आदिवासी वादळ कोकणेर यांचा मात्र पुकार असेल. हेड्स इज कॉल अँड इट इज टेल्स. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वेडग्या साहेबांना विनंती करीन की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चामुंडा डुकटण या संघाने नाणेफेक जिंकला, अगदी आत्मविश्वास दुनावला असेल, कारण खऱ्या अर्थानं पहिला सामना जिंकला. अतिशय चांगलं क्रिकेट तुमच्या संघाचे एफर्ट्स राहिले आणि कुठलाही संघ म्हणा, संघांचं जर एकत्रीकरण एक गेम टीमचा परफॉर्मन्स राहिला तर सामना हा विजयाच्या निश्चित स्वरूपात पुढे असतो. इथून तुम्ही देखील पहिला सामना जिंकला, दुसरा सामना समोरचा संघ लोएस्ट स्कोरिंग सामना ज्यांनी डिफेंड केला, गोलंदाजी त्यांची ताकद राहिली, तर त्यांच्यासमोर आता तुम्ही टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नेहमी जसं तुम्ही पहिल्या मॅच मध्ये देखील क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आता देखील क्षेत्ररक्षण स्वीकारतात, परंतु आता समोरचा संघ आदिवासी वादळ कोकणेर, त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाप्रमाणे खेळ केला, वादळ आणलं मैदानाच्या आतमध्ये, चांगले चक्री गोलंदाज वापरले आणि चांगली गोलंदाजी हाताळली. क्षेत्ररक्षण स्वीकारलं, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 आत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांचे गोलंदाज चांगले आहेत, त्यांनी आताच 50 रन्स डिफेन्स केलेले आहेत, त्याच्यामुळे 45 आतच थांबवावं लागेल आम्हाला. यस, तुम्हाला मात्र खूप शुभेच्छा असतील. जाऊया मयूर यांच्याकडे. मयूर, इथे देखील पूर्ण एकदा नाणेफेक पराभूत झाला, परंतु तुम्ही सिद्ध केलं की फक्त नाणेफेक मॅटर करत नाही, जर चांगलं क्रिकेट खेळत असाल, जर चांगलं संघाचं जर कॉर्डिनेशन जमलं तर फक्त नाणेफेक मॅटर करत नाही, तुमच्याकडे चांगलं क्रिकेट असेल, चांगलं कौशल्य असेल तर तुम्ही तो मॅच देखील जिंकू शकता. आता पुन्हा एकदा बॅटिंग करायचं आहे, त्यांनी म्हटलं अगदी 40-45 धावांपर्यंत रोखायचं आहे, पण ते तुम्ही देखील तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं की 40-45 ह्या धावा अगदी खूप कमी सांगितल्या, तर तुम्ही किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 60-65 धावांपर्यंत मजा मारण्याचा प्रयत्न असेल. मागच्या मॅचचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला, 51 धावा डिफेंड केला, गोलंदाजांचं कौतुक कसं कराल? सुंदर गोलंदाजी केली गुरु यांनी, 6 शेवटच्या षटकामध्ये 8 धावा डिफेंड केल्या आणि क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर झालं. झेल मोक्यावर टिपले गेले त्याच्यामुळे निश्चितच क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं.
या थँक्यू सो मच मयूर. तर टॉस जिंकला तो म्हणजेच चामुंडा डुकटण या संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. पुढचा मॅच देखील तो बघायला मिळेल. थँक्यू मुनीत गुरु, अतिशय सुंदर कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धन्यवाद. जाऊया मॅचकडे जिथे भरपूर मोठं टार्गेट मात्र चेस करण्यासाठी उतरलेला संघ. मयूर यांचं निश्चित स्वरूपात वक्तव्य सुंदर त्यांनी मात्र मनोगत व्यक्त केलं. अतिशय छान रीतीनं आपल्याला पाहायला मिळाले मयूर ॲज अ लीडर, ॲज अ फ्रंटलाईन कर्णधार म्हणून ज्यांची भूमिका आहे खूप सुंदर रीतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं या SPL चे खजिनदार आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आम्हाला पाहायला मिळालं मयूर यांच्या माध्यमातून. सुंदर रीतीची मात्र त्यांची आपण पाहतोय जी मुलाखत राहिली, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी देखील भरपूर परिश्रम घेतलेले आहेत आणि या स्पर्धेचे खजिनदार SPL कमिटीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण पाहू शकाल या स्पर्धेकडे अगदी वेळात वेळ काढून मात्र वेळ काढतायत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कमळाकर धांगडा सर यांचे मात्र आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय इथे सहर्ष हार्दिक स्वागत. सर प्लीज या, तुम्हाला मात्र विनंती करतोय श्री कमळाकर धांगडा साहेब कुठे असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. आणि पेशानं शिक्षक आहेत, खऱ्या अर्थानं तरुणांना युवांना मात्र एक प्रगती करण्याकडे मात्र वळण देत असतात. खऱ्या अर्थानं शिक्षक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 1000 रुपयाचं सहाय्य आलंय. तर कमळाकर धांगडा साहेबांना विनंती करतोय की साहेब प्लीज या, तुमचं मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहू शकाल संजयजी पवार साहेब मासवण माजी सरपंच मासवण ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर ईश्वरजी बरड साहेब माजी सरपंच गोवाडे, संतोषजी संदेशजी पाटील साहेब संदेश मेडिकलचे प्रॉपरायटर असे आमचे दिग्गज मान्यवर या स्पर्धेकडे वळत आहेत. दुपारचं सत्र रखरखत सहसं त्या उन्हामध्ये क्रिकेटचा मजा घेण्यासाठी आमचे मान्यवर इथे आलेले आहेत. त्यांचा आम्ही करतोय पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. कमळाकर धांगडा साहेब कुठे असतील ते प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपण पाहतोय आर्थिक सहाय्य 1000 रुपयाची मात्र भरीव देणगी. धन्यवाद साहेब. पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात आणखीन चेंडू जर आपण पाहिले तर बाकी असतील ते म्हणजेच 30 आणि दावा जमवायच्या त्या म्हणजे 74. काय होईल आणि काय बिघडेल येणाऱ्या काळात सगळ्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कर गोलंदाज दाखल झालेत.
तर जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्क वर जर आपण पाहिलं तर गोलंदाज होत्यात सागर तयार, बॅटिंग यांना रूपचंद आणि एका बाजूला मनोज. एक गडी बाद देखील झालाय, धावा मात्र भरपूर पुष्कळ जमवायच्या आहेत, परंतु त्या धावा जमायला जमव्याव्या लागतील. गोलंदाजी मार्क वर जर आपण पाहिलं तर गोलंदाज आहेत ते म्हणजे सागर. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत 28 धावा जमवायच्या आहेत 72, म्हणजेच एक मोठं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो इथून सिंगल डबल या खेळायला जर तुम्ही जास्तीत जास्त महत्त्व द्याल तर खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणाला तुम्हाला थोडासा त्रास होईल, मोठे फटके देखील शोधावे लागतील, कारण वेळ जाण्याच्या आतमध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं करावं लागेल. नंतर मग शोकांतिका पाळण्यात विशेष महत्त्व नाही. यावेळीच मोठा फटका आलाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी, हा आलाय दर्जेदार गगनाला गवसणी घालणारा डाव्या हाताचा फलंदाज मनोजच्या बॅटमधून षटकार. यावेळी जर आपण पाहिलं तर हा देखील फटका अगदी समोरच्या दिशेनं, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय आणि या क्षेत्ररक्षणाच्या सहाय्यानं धावसंख्या जर आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 चा खेळ चालू असताना आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात आणखीन चेंडू जर आपण पाहिले तर असतील 26 आणि धावा जमवायच्या तुम्हाला त्या म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिल्या तर 64 धावा जमवायच्या आहेत, म्हणजेच इथून धावा होऊ शकतात. परंतु मी करीन हा आत्मविश्वास, ही भूमिका खूप महत्त्वाची असेल. गोलंदाज तयार. यावेळी सा देखील या प्रकारचा चेंडू, चेंडूचा मात्र भरपूर समाचार घेता येत नाही. फलंदाज तिथे मात्र आपण पाहतोय फसतोय, विकेट टेकन, कॅच इझिली डन, गॉन. चलगसनु डोंगरेला पिकेली कंदा खायला ग, चलगसनु डोंगरेला पिकेली जांबा खायला, डोंगरेला चलगसनु माझी जोडीला काली काली करदाना जांबा खायला, डोंगरेला चलगसनु माझी जोडीला काली काली करदाना जांबा खायला. कुठे असतील तर प्लीज या. पराग दानवा यांना विनंती करतोय की कुठे असतील तर आपण प्लीज यायचं आहे मुख्य व्यासपीठावर. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीने मात्र हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि आजचा दिवस या स्पर्धेचा जर आपण पाहिला तपासून तर अर्थात तिसरा दिवस अगदी आपण पाहतोय. या 5 दिवसांची ही जत्रा आपल्याला पाहायला मिळत आहे, यास आपण पाहू शकाल. आत्तापर्यंत षटक क्रमांक 2 खेळ चालू झालाय आणि अगदी शेवटचा चेंडू 2 गडी बाद झालेत आणि 22 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर रीतीची स्पर्धा राहिली. अगदी 31 जानेवारीचं शुभ औचित्य साधलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या स्पर्धेला आज 3 दिवस तब्बल पूर्ण होत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला मिळालं आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहतोय या सामन्याची तर आत्तापर्यंत 22 जाऊन पोहोचते, जिथे गडी बाद झालेत ते म्हणजेच 2. आणि येणाऱ्या आणखीन काळात जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल, हा चेंडू देखील पंचांच्या माध्यमातून स्क्रोल केला जातोय. विकेटचं इथे मात्र आपण पाहतोय 2 गड्यांचं पतन झालंय, 22 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता इक्वेशन आहे 24 बॉल आणि 64 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. संजयजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावर, माजी सरपंच मासवण, त्याचबरोबर कुमार ईश्वरजी भरड साहेब, माजी सरपंच गोवाडे, वीर एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर, त्याचबरोबर संदेशजी पाटील साहेब, संदेश मेडिकलचे प्रॉपरायटर, मासवण प्रीमियर लीगला या तिन्ही दिग्गज मान्यवरांनी मात्र खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पाहायला मिळाले. ईश्वरजी भरड साहेब आपल्याला पाहायला मिळाला टॉस बॉक्स, जो मात्र मासवण प्रीमियर लीगमध्ये आम्ही पाहिला आणि खऱ्या अर्थानं एक यंग असं मात्र युवा कार्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तत्पूर्वी आम्ही मुख्य व्यासपीठावर देखील स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. तर एकंदरीत आपण पाहू शकाल मान्य श्री आदरणीय सन्मान्य श्री संजयजी पवार साहेब यांचं मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर आम्ही स्वागत सन्मान करू इच्छितो. तर मी माजी सरपंच मासवण संजयजी पवार साहेबांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय तुषारजी पडवळे सरांना की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य कार्य सम्राट संजयजी पवार साहेब माजी सरपंच मासवण यांचं मात्र इथे मायेची उबदार शॉल आणि मात्र आपण पाहू शकाल प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन इथे मात्र त्यांचं यथोचित स्वागत सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी. आपण पाहू शकाल क्रिकेटचं दर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर एक यंग टॅलेंट, एक
आपण पाहू शकाल एक यंग कार्यकर्ते एक तरुण कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. वीर इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर आणि माजी सरपंच गोवाडे अर्थातच मान्य श्री कुमार ईश्वर बरड साहेब हे देखील आहेत. मी विनंती करीन मनसूर जाधव यांना की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य श्री कुमार ईश्वर बरड साहेब यांचा मात्र आपण मुख्य व्यासपीठावर मायेचे उबदार शॉल आणि मात्र प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन आणि आठवणीत राहील असं सन्मानचिन्ह साहेबांना देऊन आपण त्यांचा इथे यथोचित स्वागत सन्मान आपण मात्र करणार आहोत. एक दिग्गज व्यक्तिमत्व अर्थातच ईश्वर बरड साहेब जिथे जिथे क्रिकेट तिथे तिथे मात्र हे व्यक्तिमत्व पोहोचलं जातं आणि खऱ्या अर्थानं आयोजकांना मात्र हातभार लावण्याचं कार्य जे करत असतं अर्थात ईश्वरजी बरड साहेब माजी सरपंच गोवाडे वीर इंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर साहेब मात्र इथे आलेले आहेत. त्याचबरोबर मान्य श्री संदेशजी पाटील साहेब संदेश मेडिकलचे प्रॉपरायटर यांचं देखील आम्ही मुख्य व्यासपीठावर स्वागत करू इच्छितो. जिथे मात्र असतील आमचे मयूर भावर खजिनदार साहेबांना विनंती करीन की साहेब तुमच्या शुभ असते आदरणीय सन्मान्य संदेशजी पाटील साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर मायेचं प्रतीक आपण पाहतोय पुष्पगुच्छ आणि आठवणीत राहणारं सन्मानचिन्ह देऊन साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. आलेल्या आमच्या पाहुण्यांचं आलेल्या आमच्या सत्कार मूर्तींचं आम्ही पुन्हा एकदा करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला यस आपण पाहू शकाल या स्पर्धेकरिता एक महत्वाचं व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय सन्मान्य प्रकाशजी वेडगा साहेब जे मात्र आपण पाहतोय पहिल्या दिवसात देखील आले ज्यांचं मात्र स्वागत सन्मान सोहळा देखील झाला परंतु आठवणीत राहणारा सन्मानचिन्ह आम्ही या स्पर्धेची भेट म्हणून देऊ इच्छितो. तर मी मनसूरजी जाधव यांना विनंती करीन की प्रकाश वेडगा साहेबांना आपल्या स्पर्धेचं कृषी अधिकारी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तब्बल 2000 रुपयाची देणगी देखील आली तर साहेबांचं मात्र इथे आठवणीत राहील असं सन्मानचिन्ह. कारण स्पर्धा आणि वेळ निघून जाते परंतु सन्मानचिन्ह आठवणीत राहतात. जिथे मात्र कॅमेऱ्याच्या माध्यमातून मुनीतजी कुडू ज्यांना मात्र काहीच सांगावं लागत नाही हे ब्रँड कॅमेरामॅन आणि पराग धनवा हे क्षण देखील टिपतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रकाशजी वेडगा साहेब कृषी अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात इथे असतील त्यांना मात्र हे आठवणीत राहील असं सन्मानचिन्ह आम्ही देतोय. या स्पर्धेकरिता तब्बल 2000 रुपयाची देणगी एक दानशूर दातृत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकात तब्बल 3 विकेट मिळाले 24 धावा अर्धा संघ जर आपण पाहिला तर कोळमडलाय 5 गडी बाद अशी स्थिती तिसऱ्या षटकातच ती म्हणजेच युवा किंग सज्जन पाडा या संघाची पाहायला मिळते. आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर प्रसादजी भोईर सर देखील जॉईन होत आहेत अर्थातच माजी सरपंचांची मात्र टोळी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक दिग्गज असे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं सर्वांगीण गावाचा विकास करणं हेच ज्यांचं मात्र आद्य कर्तव्य राहिलं. प्रसादजी भोईर साहेब असतील संजयजी पवार साहेब असतील ईश्वरजी बरड साहेब असतील असे मात्र दिग्गज व्यक्तिमत्वांनी मात्र फुलून गेलेलं हे मात्र आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ आणि आमचे आदरणीय सन्माननीय मासवणगावचं अनमोल रत्न राहुलजी धनवा साहेब जोडत आहेत. त्याचबरोबर संदेशजी पाटील साहेब देखील या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्याचा खेळ चालू झाला आहे. वेळेचा जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत 1:10 झालेली आहेत. आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत मित्रांनो थोडं स्पीडअप घ्या जाऊया मॅचकडे. अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि आपण पाहतोय आजच्या दिवसात अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला या षटकातला तर आत्तापर्यंत जे चालू आहे अर्थात तिसरं अर्धा संघ कोळमडलाय. JSR स्पोर्ट्स या संघानं मात्र खऱ्या अर्थानं इथे ऑलमोस्ट विजयाचा सुगंध मात्र ते इथून त्यांना दरवळताना पाहायला मिळेल का. कारण गोलंदाजी चांगली राहिली तेवढीच चांगली फलंदाजी देखील राहिली. कहा पे निगाय कहा पे निशाणा परंतु मागून 7 मिळाली यष्टीरक्षकाची आणि नशिबानं मिळाला हा चौकार. धावा कशाही येऊ देत येणं गरजेची भूमिका. दंडसारवरून बिलॉंग करणारे उत्कृष्ट क्रिकेटपटू अर्थात कौशल जालिंदर भोईर आणि शुभम शशिकांत भोईर आई भवानी दंडसार संघाचे 2 महत्त्वपूर्ण खेळाडू या स्पर्धेकडे मात्र भेट देत आहेत आणि त्यांचं मात्र हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी आमचे जवळचे मित्र दंडसारवरून मात्र या सामन्याचा आनंद बघण्यासाठी आले आहेत. ह्या स्पर्धेचीही खासियत राहिलेली आहे अर्थात लांबून लांबून या स्पर्धेला मात्र भेट देत आहेत आणि सूर्या प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या पसंतीची झालंय म्हणायला हरकत नाही.
मुख्य व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर देखील आहेत, ज्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेला एक चांगलं वळण आपल्याला पाहायला मिळालं. ती पहिल्या दिवशी मात्र आपण पाहतोय 11:15 पहिला सामना चालू झाला, जिथून आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय आणि मॅच नंबर 18 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, जिथे 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता 18 बॉल आणि 57 ची गरज अशी मात्र स्थिती मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 57 धावा 57 धावा आणि 18 बॉल. प्रेक्षकांचं लक्ष वेधित हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला JSR स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला युवा किंग असं मात्र आपण पाहतोय. यंग टॅलेंट, युथ किंग असा संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अवगत करून दाखवावं लागेल. 18 बॉल आणि 57 धावांची गरज असताना यावेळेस मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय अगदी समोरच्या दिशेनं, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 6वा धक्का देखील बसलाय युवा किंग या संघाला. गॉन बॉल आणि 57 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर दाखल झालाय भावेश. अगदी जर आपण पाहिलं तर डाव्या हाताने चांगली गोलंदाजी, यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत, स्वतः मात्र खाली येतोय. गुड जज अँड क्वालिटी कॅच अगदी मात्र आपण पाहतोय. 7वा धक्का युवा किंग सज्जनपाडा या संघाला. गॉन तर 16 बॉल आणि 57 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट जर आपण आता पाहिला तर 21.38 मात्र तुम्हाला इथे वेग घ्यावा लागेल. यावेळी जर आपण हा चेंडू पाहिला तर अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. आता इथून सिंगल मिळतंय. सिंगल गोलंदाजी करणाऱ्या संघाला विशेष फरक पडणार नाही. JSR स्पोर्ट्स मनोर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला युवा किंग सज्जनपाडा थोडंसं मात्र अडचणीत आलाय. पुढचा होणारा सामना आदिवासी वादळ कोकणेर, तर दुसऱ्या बाजूला चामुंडा डुकटण यांच्यातला मात्र क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. सुंदर रीतीचा मात्र चेंडू फळीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत 4थे षटक चालू आहे, जिथे 15 बॉल आणि 56 ची गरज असताना ही स्पर्धामध्ये या स्पर्धेमध्ये मात्र इथून एक चांगलं क्रिकेट या मॅचमधून बघायला मिळेल. का गणेश आणि नचिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलर लेनचा चेंडूचा भरपूर समाचार. बॅट आणि बॉलचं समीकरण चांगलं. गणेश बुंदे आपल्याला पाहायला मिळतात, अतिशय चांगली बॅटिंग करत असताना चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार षटकार 6. गणेश बुंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत सहसचिव या SPL साठी. मात्र खऱ्या अर्थानं भरपूर परिश्रम, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संघाला गरज असताना आपण पाहतोय चांगली फटकेबाजी, जिथे मात्र आपण पाहू शकाल चेंडूंचा खेळ त्यांनी 2 केला, 10 धावा जमवल्या. गणेश बुंदे अगदी डगआउटमधून मात्र सेट होऊन आलेत म्हणायला हरकत नाही. 14 बॉल आणि 50 ची गरज. 14 चेंडू आहेत, 50 धावा जमवायचे आहेत लेट टू लेट, परंतु एंट्री ग्रेट असं म्हणायला हरकत नाही. गणेश बुंदे यावेळी हा चेंडू वाईड असेल का? पंचांनी मात्र चेंडूला स्क्रोल केलाय, अगदी चांगला चेंडू हाताळला. आता जर आपण तपासून पाहिलं तर 13 बॉल असतील आणि 50 धावांची गरज असेल. तर आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं
या स्पर्धेकडे वळत असताना आदरणीय सन्माननीय श्री कमळाकर धांगडा सर यांचे मात्र इथे मात्र आगमन होत असताना साहेब प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावर, ज्यांनी मात्र आपण पाहतोय या स्पर्धेकरिता 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य जिथे मात्र या स्पर्धेला अवेलेबल केलं. अर्थातच कमळाकर धांगडा सर क्रिकेटचं दर्दी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही भरपूर वेळ पाहिलंय. जाऊया मॅचकडे जिथे 13 बॉल आणि आता 49 ची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. हा चेंडू मात्र अगदी फ्लाइंग किस करून निघून गेला आणि या चेंडू जर आपण पाहिला तर अगदी डोक्यावरून ट्रॅव्हल होतोय. अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 49 धावांची गरज असेल. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अगदी महत्वाचा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डिस्क जॉकीला यस डीज. चला सरी पोरी नंगली बाजारे लाईन मारून दिल चोरून गेली. चला सरी पोरी नंगली बाजारे लाईन मारून दिल चोरून गेली. तू ग मनात माझे दिलात, तू ग मनात माझे दिलात अशी घंटी वाजवून. आदरणीय सन्माननीय श्री कमळाकर धांगडा सर यांचं मात्र आपण पाहतोय इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत आपल्याला पाहायला मिळतील. कमळाकर धांगडा साहेब ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आहे. तर एकंदरीत मात्र आम्ही त्यांचं मुख्य व्यासपीठावर स्वागत करण्यासाठी विनंती करतोय. अर्थात तुषारजी पडवळे इथे आहेत. तर तुमच्या माध्यमातून आदरणीय सन्मान्य श्री कमळाकर धांगडा साहेब पेशाने मात्र शिक्षक आहेत, परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी भरपूर वेळ मात्र ते खर्च करत असतात. क्रिकेटसाठी मात्र सातत्याने पुढे असतात. आपण पाहू शकाल प्राथमिक शिक्षणाची सुकन्या स्नेहलता कमळाकर धांगडा बायांचा पाडा पालघर मुंबई क्रिकेट अंडर 15 संघात निवड, जिची मात्र झाली. अगदी तिचेच पिताश्री, अगदी तिचेच वडील आपल्याला पाहायला मिळत आहेत कमळाकर धांगडा साहेब. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या चिमुखलीनं आज आपण पाहू शकाल अंडर 15 सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, जे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुंबई अंडर 15 मुंबई क्रिकेट असोसिएशनला जी रिप्रेझेंट करते. आपण पाहू शकाल आपल्याच याच विभागातून भरपूर चांगले क्रिकेटपटू पाहायला मिळत. याच पालघरनं भारताला देखील रिप्रेझेंट करणारा खेळाडू शार्दूल नरेंद्र ठाकूर हा देखील दिला. कित्येक दिग्गज खेळाडू आपण पाहत आहेत. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय कमळाकर धांगडा साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं आणि आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंग भरले. सर तुमचे आणि स्वतः देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. इन ॲक्शन तुम्हाला आदिवासी कोकणेर या संघाकडून मात्र बिलॉंग करताना पाहायला मिळतील आणि पाहूया येणाऱ्या काळात त्यांचाच देखील पुढचा मॅच आहे. त्यांना पुढील मॅच करिता देखील शुभेच्छा असतील. जाऊया तत्पूर्वी मॅचकडे जिथे 9 बॉल आणि 42 ची गरज असताना हा देखील चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऑन साईडला फटका खेळला, इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. बघता बघता 2 डावा परिपूर्ण झाल्या आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 8 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे आता मोठा हिट हेच तुमच्याकडे शेवटचं ऑप्शन राहिलं. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल परागजी धनवा असेल, राहुल धनवा असतील, तुषारजी पडवळे असतील. भरपूर साले परिश्रम मात्र पाहायला मिळत आहेत ज्यांनी मात्र घेतलेले आहेत. यावेळी ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेनं क्षेत्रक्षक खाली, विकेटचं पतन. गॉन. सात चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 40 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि गोलंदाजी मार्गवर पियुष मासवणचा खेळाडू पियुष जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख 16 वर्ष मात्र त्याचं वयवर्ष 16 आहे, परंतु चांगल्या रीतीनं गोलंदाजी मात्र हाताळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली जाते आणि एकंदरीत चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून. पियुष जाधव वयवर्ष 16, परंतु एखाद्या एक चांगला परिपूर्ण खेळाडू कसा असतो ज्याची भूमिका तो मात्र आता साकारतोय. अगदी क्रिकेटच्या पटलावर ज्याची सुरुवात झाली आणि तदनंतर जर आपण पाहतोय आता 6 बॉल आणि आता 40 ची गरज असताना पियुष या गोलंदाजाला दाखल केलं जातं. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. आपण पाहतोय 6 बॉल आणि 40 धावा
पुढचा होणारा सामना आदिवासी वादळ कोकणेर विरुद्ध आपण पाहतोय, तो म्हणजेच चामुंडा डुकटण यांच्यातला मात्र हा खेळ आपल्याला बघायला मिळेल. आता 6 बॉल आणि 40 ची गरज आहे पियुष आपल्याला पाहायला मिळाला, ज्याचं मात्र चांगलं षटक हाताळलं. आता अगदी शेवटचं षटक, 6 बॉल आणि 40 ची गरज. कल्पेश यावेळी जर आपण पाहिलं तर कौशल भोईर इथे देखील आहेत, मी मगाशी उल्लेख केला धनसरवरून, मात्र जे निश्चित स्वरूपात इथे त्यांनी पोहोचले या स्पर्धेकरिता. जर आपण पाहतोय कोणी गरजू कामाची जे शोधात असतील तर कौशल भोईर इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून तुम्हाला जॉब मात्र निश्चित स्वरूपात मिळेल. पालघर येथे सिरॉन ड्रग्स या कंपनीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल, तिथे मात्र तुम्हाला कामाची जर विशेषतः गरज असेल तर निश्चित स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कौशल भोईर या स्पर्धेकडे मात्र वळालेले आहेत, अगदी या मॅचचा आनंद घेत आहेत. निश्चित स्वरूपात मोबाईल फोनद्वारे मात्र त्यांनी देखील कॉन्टॅक्ट केला का अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देखील एक लांबचा प्रवास करून या स्पर्धेचं ऐकलं होतं. ती स्पर्धा खास बघण्यासाठी ज्या आयोजन नियोजन बघण्यासाठी मात्र तिथे पोहोचलात आणि अगदी कोणालाही इथूनच्या विभागातल्या जे आपण पाहतोय प्रत्येक जण मात्र जॉबला नसतो परंतु कोणाला गरज असेल तर अगदी कौशल भोईर इंटरप्राइजेस यांच्याकडे मात्र कामासाठी संधी आहे. जाऊया मॅचकडे, जिथे स्कोरकार्डला धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 3 धावा मात्र मिळवल्या पळून म्हणजेच धावसंख्या 3 ने आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच आता 50, 4 बॉल आणि 36 धावांची गरज. पुढचा सामना आदिवासी वादळ कोकणेर विरुद्ध चामुंडा डुकटण यांच्यातला मात्र क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. 4 बॉल आणि 36 ची गरज, म्हणजेच 4 जरी षटकार आले तरी देखील या सामन्यामध्ये आता फक्त औपचारिक त्या म्हणायला हरकत नाही. 4 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. यावेळी हा फटका अगदी समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड कार्पेटला मात्र चेंडूला रोल केलाय आणि आपण जर पाहिलं तर इथून देखील चेंडू मात्र आपण पाहतोय जो येतोय सिंगल करिता. 3 बॉल आणि 35 धावा वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय 1:22 झालेली आहेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय संदेशजी पाटील साहेब, संदेश मेडिकलचे प्रॉपरायटर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. 2 ब्रांचेस आपण पाहतोय संदेशजी साहेबांच्या, जे मात्र 2 मेडिकल आहेत, 1 ब्रांच चहाडे येथे आहे आणि 1 बहाडुली इथे मात्र आपण पाहतोय संदेशजी पाटील साहेबांचं, इथे आपण पाहू शकाल मेडिकलचे प्रॉपरायटर ज्यांच्या 2 ब्रांच आपल्याला पाहायला मिळतात, 1 चहाडे येथे आणि 1 बहाडुली येथे, त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य तब्बल 1,000 रुपयाची भरीव देणगी. धन्यवाद साहेब, तुम्ही सातत्याने मात्र क्रिकेटकडे वळत असता आणि मात्र आर्थिक सहाय्याचं मात्र भरणा देत असता आयोजकांसाठी ऊर्जा देण्याचं काम मात्र करतात. जाऊया तत्पूर्वी मॅचकडे, जिथे आता 1 बॉल आणि 35 ची गरज आहे. 1 बॉल आणि 35 धावा अशी मात्र आपण पाहतोय या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आणि 35 धावा फलकावरती गरज आहे. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य श्री संजयजी पवार साहेब, माजी सरपंच मासवण यांच्याकडून आपण पाहतोय या मंडळाकरिता 500 रुपयाची भरीव देणगी. त्याचबरोबर मान्य श्री कुमार ईश्वर बरड साहेब, माजी सरपंच गोवाडे, वीर इंटरप्राइजेस प्रोप्रायटर यांच्याकडून 1,111 रुपयाची भरीव देणगी. धन्यवाद साहेब, तुम्ही इथे आलात आणि